मंडळी स्वस्तात घर आपल्या घराचं स्वप्न साकार होण्याचं ज्यांनी ज्यांनी स्वप्न बघितलेलं असेल त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. अनेकांचं घराचं स्वप्न साकार करणारे आम्ही असं म्हणणारी सिडको सध्या सर्वसामान्यांना या स्वप्नापासून दूर ढकलते का हा सवाल निर्माण झालाय. कारण सिडकोची घरांची लॉटरी निघेल आणि आपल्याला हक्काचं घर मिळेल ही आशा आता त्याच्यावर पाणी फिरताना दिसतंय. कारण सिडकोनं 4000 घरांची लॉटरी जाहीर केली पण या घरांच्या लॉटरीत सहभागी होणाऱ्यांना 1.5 लाख ते 1.5 लाख रुपयांचं डिपॉझिट भरावं लागणार आहे. लॉटरीत सहभागी होणारे सामान्य 1.5 लाख रुपये आणणार कुठून असा सवाल उपस्थित केला जातोय. सिडकोची ही घरं 22 लाखांपासून 34 लाखांपर्यंतच्या किमतीची आहेत. नवी मुंबईच्या मानानं घरांच्या किमती आवाक्या आहेत पण लॉटरी मात्र अतिशय महागडी आहे. त्यामुळे लॉटरीत किती लोक सहभागी होतील याबद्दलच साशंकता आहे. यानंतर बातमी आहे पुण्यासंदर्भातली. पुण्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पुण्याचे 2 तुकडे होणार का, पुणे 2 महानगरपालिकांमध्ये विभागलं जाणार का या चर्चेला उधाण आलंय. आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात भाष्य केलं. सध्या हा प्रस्ताव नाही पण भविष्यात येऊ शकतो असं म्हणत त्यांनी या वादाला पुन्हा नवी फोडणी दिली आहे. पुणे पालिकेचं होणार विभाजन, पुणे तिथे पालिका उणे, भविष्यात विभाजनाच्या प्रस्तावाची शक्यता, निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश झाल्यानं 244 वर्ग किलोमीटर इतकं प्रचंड पालिकेचं क्षेत्रफळ झालंय. परिणामी पुणे महापालिकेच्या कामांसाठी मनुष्यबळ नियोजन करणं हे जिकरीचं ठरतंय. प्रशासकीय कामांना उशीर होतो त्यामुळे पालिकेचं विभाजन करावं असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. कुठल्याही महानगरपालिकेपेक्षा मोठं भौगोलिक क्षेत्र आपण करून ठेवलं, कुठून देणार होतं आपण फॅसिलिटी. आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आता किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय भाषण करत नाही. शेवटी युनिट जेवढं छोटं होईल तेवढं तर मॅनेजेबल होतं. पालिकेच्या विभाजनाची आधी सुद्धा चर्चा झाली होती. 2013 मध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर परिसर केंद्रस्थानी ठेवून महापालिका करावी अशी योजना मांडली पण त्यावेळेला स्थानिकांनी मोठा विरोध केला. आता नव्यानं चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विभाजन झाल्यास हरकत नसल्याचं म्हटलंय. मात्र निवडणुकांच्या तोंडावर संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही केली आहे. तर पालिकेत 5 वर्ष असताना हा प्रस्ताव का दिला नाही असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय. ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे तो भाग तोडून वेगळा करायचा आणि मग या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने पुण्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संदर्भात निश्चित आवाज उठेल. पण एकूणच वाढतं पुणे आणि भविष्यातलं पुणे या दृष्टीने जर 2 महानगरपालिका होणार असतील आणि त्या नियोजनबद्ध होणार असतील तर त्याचं निश्चित आम्ही स्वागत करू. पुणे शहराचं उत्पन्न स्रोत काय राहणार, राज्य सरकार आपल्याला काय देणार, पुणेकरांचं मत काय, तुम्ही कोणतंच विषय न करता की आली आपलं मनाला आलं आणि पुणे शहराचे 2 तुकडे आम्ही करू. म्हणूनच आम्ही पुणे शहराच्या नागरिकांना सांगतो बाहेरनं आलेल्या व्यक्तीला आपण स्थान दिलं की तो आपल्या अशा घरामध्ये वाटण्या करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पालिकेच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नसल्याचं स्पष्ट केलंय. नवीन नवीन वादाचे विषय कशाला काढतात, जेव्हा करायचं आहे तेव्हा आज राज्य सरकारसमोर आज तरी असा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात हे खरं आहे की हा प्रस्ताव असा येऊ शकतो पण आज तरी तो नाही. राज्य सरकारसमोर पालिकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही मात्र भविष्यात विभाजन होणारच नाही असं मात्र सांगता येत नाही. परिणामी पालिका निवडणुकांच्या आधी नव्या वादाला सुरुवात मात्र नक्कीच झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.